कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये नेमणुकीस असलेले तत्कालीन सहाय्यक फौजदार प्रशांत शामवेल मिसाळ यांनी सन 2012 ते 2018 या 6 वर्षाच्या कालखंडात त्यांच्याकडे तपासासाठी देण्यात आलेल्या गुन्ह्याचा योग्य वेळेस तपास न लावता व गुन्ह्यातील जप्त केलेल्या दंडाच्या मुद्देमालाच्या पावत्या जमा न करता तो ऐवज स्वतःच हडप केल्याचं निदर्शनास आल्यामुळे सहाय्यक फौजदाराविरुद्ध पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी अधिक माहिती दिली आहे. सदरच्या सदर गुन्ह्यामध्ये भादवी कलम 188, 217, 218 ही कलम लावण्यात आलेले आहेत. 188 त्यांनी कायदेशीर कर्तव्य पार पाडणे आवश्यक असल्याने त्यांनी ते पाडलेले नाही. त्यानंतर 217 व 218 या कलमामध्ये आरोपींना मदत करणे, गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपींना जाणीवपूर्वक मदत करणे व आरोपींचा फायदा होईल असं गैरकृत्य करणे व तसेच गुन्ह्याची तीव्रता कमी जास्त करणे असे त्याच्यामध्ये चार्जेस आहेत. आणि 201 म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न असे आहेत. आणि 409 त्यांनी कलम 409 जे लावण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी मुंबई जुगार कायद्याखाली ज्या रेड केल्या होत्या आणि जे गुन्हे दाखल केले होते, सदर गुन्ह्यातील मुद्देमाल रोख रक्कम ही तात्काळ पोलीस स्टेशनचे मुद्देमाल कारकून आहे त्यांच्याकडे जमा करणे व त्यानंतर तात्काळ त्याची मुद्देमाल पावती फाडणं त्यांनी अपेक्षित होती. परंतु तसं न करता त्यांनी सदर गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल व जप्त रक्कम ही दीर्घकाळ म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त काळ स्वतःकडे ठेवली आणि त्याचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर केला. त्यामुळे सदर गुन्ह्यामध्ये त्यांच्या विरोधात कलम 409 हे लावण्यात आलेलं आहे. म्हणजे नोकराने केलेला अपहार स्वतःच्या फायद्यासाठी वापरलेली रक्कम या सदराखाली कलम 409 लावण्यात आलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 409 कलम हे सेशन कमिट गुन्हा आहे. याच्यामध्ये 10 वर्षापासून ते जन्मठेपेपर्यंत शिक्षा आहे. आणि मला खात्री आहे की हा गुन्हा एका निष्काळजी व कामचुकार कर्मचाऱ्याच्या विरुद्ध दाखल झाल्याने पोलीस स्टेशनला नक्कीच इतर कर्मचाऱ्यांवर त्याचा धाक राहील आणि इथून पुढे असं गैरकृत्य करण्यात कोणीही कर्मचारी दजावणार नाही याची मला खात्री आहे. त्यांच्याकडे असलेल्या अनेक गुन्ह्यांची कागदपत्रेच हाती लागत नसल्यानं पोलीस निरीक्षक माणगावकर यांनी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना पत्र पाठवून मिसाळ यांना गुन्हे निर्गतीसाठी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. 7 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान मिसाळ हे कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हे चौकशीसाठी आले, मात्र या काळात त्यांनी एकाही गुन्ह्याची निर्गती केली नाही. त्यांच्याकडे तपासाला असलेल्या 26 गुन्हे गायब असल्याचं निदर्शनास आलंय. इतर सर्व गुन्हे प्रलंबित असल्याचं यावेळी स्पष्ट झालंय. तसेच गुन्ह्यातील जप्त मुद्देमालाच्या पावत्या करून त्या जमा करण्याऐवजी सदर मुद्देमालाचा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अपहार केल्याचं निदर्शनास आलंय. या प्रकरणी शुक्रवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या फिर्यादीवरून सहाय्यक फौजदार प्रशांत मिसाळ याच्या विरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम 188, 217, 2018, 201, 409 अन्वये कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. श्याम गवंडी, दक्ष पोलीस न्यूज, कोपरगाव.